मनपा द्वारा मेट्रो को निधि दिया जाने वाला है उसका विरोध जय जवान जय किसान संगठन द्वारा किया गया साथ ही मनपा द्वारा जो परिपत्र निकाला गया है उसे रद्द करने की मांग भी इस समय की गई आंदोलन का इशारा भी पत्र परिषद के दौरान जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार द्वारा दिया गया जय जवान जय किसान संगठन द्वारा पत्र परिषद लेकर मेट्रो के मुद्दे पर जानकारी देकर कुछ मुद्दों का विरोध किया गया साथ ही महानगर पालिका के खिलाफ आंदोलन किया जाएगा ऐसी जानकारी भी इस समय दी गई है मेट्रोला मेट्रो लेट्रो ला, रेलवे लाचने सा महानगर पालिके का नवीन फंडा माननीय राधा कृष्णन साहबान जो दोन हजार सोलह बिल्डिंगचे डिमांड निघालेल्या होत्या त्या डिमांडला जर त्यावेळेस दहा करोड रुपये लागत असेल एका बिल्डिंगला तर आता परत त्याच बिल्डिंगला अजून दहा करोड रुपये नागपूरच्या जनतेकडून ते घेणार आहेत म्हणजे शंभर टक्के डिमांडचे पैसे ते वसूल करणार आहेत त्याचं कारण असं की त्यांना महानगर महामेट्रो रेल्वेला पाच पर्सेंटचा हिस्सा द्यायचा आहे पण महामेट्रोला ऑलरेडी नागपूर महानगरपालिकेने पाच पर्सेंटच्या ऐवज हजारो करोड रुपयाच्या जमिनी दिलेल्या आहे त्या जमिनीचा आजपर्यंत कुठंच काही उपयोग झालेला नाही किंवा त्याचा रेव्हेन्यू महानगरपालिकेला मिळाला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलेच आपलं घर बर्बाद आहे अजून दुसऱ्याला आपल्या घरावर कर्ज घेऊन अजून तिसऱ्याला आपण देऊन राहिलो म्हणजे हे किती हुशार लोक आहेत हे याच्यातून कळून राहिलं नागपूरच्या लोकप्रतिनिधींना माहीत नाही आहे त्या नागपूरच्या म्युन्सिपल कमिशनरनी काय काढलेलं आहे नोटिफिकेशन आणि काय नाही आणि आम्ही जेव्हा नागपूरच्या लोकप्रतिनिधींना विचारलं तर त्यांना हे माहीत नाही कारण की हा विषय हाऊसमध्ये सुद्धा आलेला नाही म्हणजे ही एक आश्चर्याची बाब अशी की जी मेट्रो लाख करोडो रुपयांनी तोट्यामध्ये चालू आहे त्या परत त्या मेट्रोला आपले घरं विकून महानगरपालिका नागपूरच्या जनतेचा गळा कापून महानगरपालिका त्यांना पैसे देत आहे तर याच्या विरोधामध्ये जय जवान जय किसान संघटना हे आंदोलन करणारच आहे पण महानगरपालिकेच्या कमिशनरला आम्ही पहिले घेराव पण करणार आहे आणि मी नागपूरच्या लोकप्रतिनिधींना तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतो की ताबडतोब हे जे परिपत्रक निघालेलं आहे हे परिपत्रक तुमच्या याच्यामध्ये आपल्या सभागृहात कॅन्सल करण्याची रद्द करण्याची ताबडतोब प्रक्रिया सुरू करावी अशी आमची मागणी आहे आणि हे जे लोकांपासून जे भूर्दंड वसूल करून राहिले डबल डबल शंभर टक्के जी संस्था तोट्यात आहे त्या संस्थेला पैसे देण्याकरता ते ताबडतोब थांबवावं या नागपूरच्या खासदार आमदारांनी इमिजिएट शासन दरबारी हे जे पत्रक आहे ते पत्रक कॅन्सल करावं अशी आमची नागपूरच्या जनतेची मागणी आहे जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार इन्होंने कहा कि मनपा द्वारा मेट्रो को अभी तक जो जमीन दी गई है उसका रेवेन्यू नहीं मिला है लेकिन फिर भी महानगर पालिका द्वारा मेट्रो को और निधि दिया जाने वाला है जो रद्द करने की मांग जय जवान जय किसान संगठन द्वारा की गई है कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षतिजा देशमुख की रिपोर्ट बी न्यूज नागपुर